धुळे शहरातील देवपूर भागात आज छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे कारण सांगून येण्यास नकार दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र ते देखील कार्यक्रमाला वेळेअभावी उपस्थित राहू शकले नाही. छत्रपती शाहू महाराज आणि खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांचा छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीने निषेध व्यक्त केला. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे काही वेळात धुळे शहरात आल्यानंतर ते या स्मारकाला भेट देणार असल्याचे समजल्यानंतर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावत संजय राऊत यांना आतमध्ये जाऊ न देण्याचा पावित्रा घेतला आहे. या ठिकाणी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचं आज विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झालं. या ठिकाणी नागपूर गादीचे महाराजांचे वंशज आदरणीय मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेलं आहे. मात्र आम्हाला दुःख वाटतं, एक महाराज ज्यांना आम्ही 48 तासापूर्वी फोन करतो आणि ते नागपूरवरनं थेट कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, आणि ज्या महाराजांच्या विश्वासावरती जे शाहू महाराज कोल्हापूरचे गादीचे वंशज म्हणून म्हणतात, परंतु त्यांनी आम्हाला राहुल गांधींचा त्यांच्याकडे दौरा असल्यामुळे ते येणार नाहीत असं जाहीर केलं होतं. मात्र समितीचं खच्चीकरण करण्यासाठी हे जे यांनी केलेलं कारनामे आहेत ते कारनामे जनतेच्या समोर आज उघड झालेले आहेत. आम्ही या ठिकाणी संजय राऊत येणार होते आणि ते पण या ठिकाणी आले नाहीत, आणि आता असं आम्हाला कळतं आहे की या ठिकाणी ते येत आहेत. मात्र आता समितीने या ठिकाणी ह्या गेटला आम्ही कुलूप लावलेलं आहे की आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर असा निषेध करतो आहे.